औरंगाबादमध्ये पुन्हा खैरे निवडून येणार का याचीच चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. आजपर्यंतच्या स्थानिक राजकीय घडामोडी बघितल्या तर शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे हे पराभूत होऊ शकतात. इम्तियाज जलील व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यापैकी एका उमेदवारांनी खैरेंना पराभवाची धूळ दाखवली तर आश्चर्य वाटायला नको. औरंगाबादमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा मागे पडला आणि यावेळी धर्मापेक्षा जाती अधिक वरचढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुरुवातीला हर्षवर्धन जाधव चौथ्या क्रमांकावर राहील अशी चर्चा होती, पण शेवटच्या टप्प्यात हे जाधव रेसमध्ये आले. मराठा आरक्षण आंदोलनातील जाधव यांची भूमिका मराठा समाज अजून लक्षात ठेवून असल्यामुळे 10-20% अपवाद वगळता मराठा समाजाने हर्षवर्धन जाधव यांच्या पारड्यात मतदान केले. जाधवांची सर्वाधिक जमेची बाजू ठरली ती म्हणजे मोठा भक्तगण असणारे शांतिगिरी महाराज यांनी जाधव यांना पाठिंबा दर्शवला. तसेच अब्दुल सत्तार रामकृष्ण बाबा पाटील यांनी देखील जाधवांनाच मदत केली. जाधव यांचा हक्काचा कन्नड विधानसभा मतदारसंघ देखील त्यांच्यासाठी अनुकूल राहिला. म्हणजे स्वतःचा कन्नड मतदारसंघ, रामकृष्ण बाबांचा वैजापूर आणि जिथे काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने आरक्षणासाठी बलिदान दिले त्या गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात देखील जाधव यांना अधिकचे मते मिळतील असा अंदाज आहे. राहिला औरंगाबाद शहरातील 3 विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न, तर या 3 मतदारसंघात जाधव हे 3 क्रमांकावर राहू शकतात. हा 3 क्रमांक सुद्धा 2 क्रमांकाच्या अगदी जवळ असेल. दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी शहरातील 3 विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाची 90%, अनुसूचित जाती जमातीची 40% व इतर तुरळक मते घेतली असतील. खुलताबाद मधील मुस्लिम मतांचाही आधार त्यांना मिळेल. एकूणच जलील हे देखील तोडीस तोड मते घेतील. जलील यांचा सर्वाधिक फटका काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांना बसेल. मुस्लिमांप्रमाणेच अनुसूचित जाती जमातीचे मते जलील यांच्या खात्यात एकगठ्ठा आली तर जलील विजयापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात. या निवडणुकीत हिंदुत्वाचा फारसा मुद्दा चालला नाही, परंतु अनेक ठिकाणी ओबीसी समाजाने खैरे यांना मतदान केले. याशिवाय त्यांच्या नाडीपुढीला भाळलेले काही सर्वजातीय सर्वधर्मीय मतदारांनी त्यांना मतदान केले असणार आहे. याशिवाय औरंगाबाद शहरातील 3 मतदारसंघात खैरे 2 क्रमांकावर राहू शकतात. म्हणजे शहरातील एकूण हिंदू मतदारांपैकी सर्वाधिक मते खैरेच घेतील. ग्रामीणमध्ये 3 मतदारसंघात जाधव हे खैरेंना रोखतील असे चित्र असू शकते. सुभाष झांबड यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना काँग्रेसपासून दूर करण्यात एमआयएम बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली असली तरी अनुसूचित जाती जमातींचे बरेचसे मते काँग्रेससोबतच राहतील. झांबड यांना व्यापारी वर्गाने मदत केली असणार आहे. तसेच प्रत्येक गावात असलेले कट्टर काँग्रेसी झांबड यांनाच मदत करतील. मात्र या मतदारांची संख्या खूप कमी आहे. शहरातील पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात झांबड 2 किंवा 3 क्रमांकाचे मते घेऊ शकतात व इतर ठिकाणी झांबडे 3 किंवा 4 क्रमांकावर जातील. आमच्या मराठी फर्स्ट या न्यूज चॅनलचा अंदाज आहे की खैरे, जाधव, झांबड, जलील या 4 उमेदवारांना होणाऱ्या मतदानात फारशी तफावत नसेल. फक्त काँग्रेसचे झांबड हे कदाचित जरा मागे पडू शकतात. एकंदरीत सबसे बडा बाबा खैरे बाबा हे जे काही चाललं होतं ते यावेळी अनिश्चित आहे. मतांची अंदाजित गोळाबेरीज पाहिली तर खैरे हे मागे पडून हर्षवर्धन जाधव किंवा इम्तियाज जलील हे बाजी मारू शकतात हा आमचा निष्कर्ष आहे. असेच निवडणूक संदर्भातील महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व आपले व्हिडिओबद्दलचे मत खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.